बरकत सूरज आणि आता जरा आराम करा आणि ते कुस्तीचा इशे नव हा आता माता नाही बघ राणा आले दूध घेऊन येते तुझ्यासाठी घे राणा नाही नको अरे नग कस लाडू कुठे तो साहेबराव कडे आहे राणा अरे एवढं दूध तरी पी पी म्हणते नव राणा मी सांगते म्हणून पी आधी लाडूची गाठ घेतो राणा आधी अंजलीची गाठ अरे दुपारपासून डोळ्यातलं पाणी थांबव ना तिच्या लाडूला भेटतो सूरज तू आज घरातन बाहेर जाऊ नकस राणाला सांभाळायला पाहिजे सैर बिर झाल्यासारखा वाटायला येतो साहेबराव आपला राणा धरला मला तर लयच दडू आलेलं माऊ रडल म्हणून मी रडलो नाही लय वाईट वाटल तुला मी तसंच वाटतंय ना बा तेच मला माऊला सगळ्यांनाच वाईट वाटलंय राणादाला बी वाईट वाटत असणार नाही हरल्यावर सगळ्यांनाच वाईट वाटत असत साहेबराव राणादा समोर आपण रडायचं नाही माऊने सांगितलंय मला तस मी रडणार नाही तुम्ही रडू नकोस आपण रडलो राणादाला अजून वाईट वाटणार तू नीट वाग हा राणा धारला दिवशी काढायचं नाही आपण कसा झाला प्रवास छान तुम्ही काही काळजी करू नका एक कुस्ती हरली म्हणून काय झालं पुन्हा सगळं नीट होईल तुम्ही फार चांगले पैलवान आहात असतो तर जिंकलो असतो नाही तुम्ही असा विचार अजिबात करू नका मोठमोठे प्लेयर हारतात आणि परत जिंकतात मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही नक्की परत जिंका पंचवीस नोव्हेंबरच्या फायनल मधून आउट झाले अहो ही एकच स्पर्धा आहे का अजून दुसऱ्या बऱ्याच स्पर्धा आहेत त्यात तुम्ही नक्की जिंका खात्री आहे माझी सगळ्यांचा किती विश्वास आहे तुमच्यावर माहितीये ना तुमच्यावर सगळ्यांचं किती प्रेम आहे माहितीये तुम्हाला म्हणतोय का म्हणजे काल मी कुस्ती बघायला किती वाट बघत होतो तुम्ही मी येणार होते पण पण काय मनात राग होता नाही तुमच्यावर कसा असेल राग मग काल नाही तुम्ही कुठे मला हक्काने आणि हट्टाने यायला सांगितलं एका सॉरीची तर अपेक्षा होती सॉरी म्हणलं होतं की कधी तुम्ही तर काही न बोलता निघून गेला होता बस खोटं बोलू नका चित्ती ठेवली होती की मी
कुठली चिट्ठी नाही मिळाली मला. बघितली असती तर मिळाली असती. नाही मिळाली तरी का नाही आले तुम्ही? इगो आलाय मग. इगोचा काय संबंध यात? मग का आला नाही कुस्तीला? माझ्यापेक्षा तुमचं मन मोठा का? अरे अंजू बाळा आई. ती बाय नाही, ती माऊ आहे. हो हो तुम्ही बाळा. पण हे पण माझं बाळच आहे की नाही? हाय अंजू. अगं अशी अचानक आलीस, ते सुद्धा बॅग घेऊन. आता दोन चार दिवस राहायचंच बरं का? नक्की. आम्ही आता इथेच राहणार आहोत. ते राहणारच घर, हे माऊच घर आणि हे पण माझंच घर. अरे ही दोन्ही घर आपले अंजूचीच ना? नाही, ते घर राहणारच आहे. राहणार बांधलंय माऊ संगत. काय हे खरं अंजली? म्हणजे ही बॅग घेऊन तू अशी अचानकच आली? काय झालं अंजू? आई काही नाही, तू काही काळजी करू नको. अगं काळजी करू नको काय म्हणते? काहीतरी मोठं झालं असल्याशिवाय तू असं घर सोडून येणार आहेस का अंजली? अगं काय झालंय? अरे देवा परमेश्वरा, काय झालंय रे बाबा? अगं आमच्या दोघांचं काही चुकलंय? आई तू जरा शांत, तू शांत हो इथे. बस आधी थांब. बस बस ऐक जरा, काहीही झालेलं नाहीये, तू टेन्शन घेऊ नको. अगं पण अचानक असं कसं काय भांडण झालं तुमच्यात? काय झालंय? काही झालं नाहीये, किरकोळ वाद आहे. किरकोळ वाद असते तर असं घर सोडून निघून आली असतीस का तू अंजली? तरी हजार वेळा सांगत होते तुम्हाला, हा गावातला मुलगा नकोच आपल्याला. शहरातलं एखादं चांगलं स्थळ मिळालं असतं नक्की तुला. पाहतोही होतो आपण ही स्थळ. आई अगं काय बोलतेस तू? बाबा सांगा ना तुम्ही. अंजली अगं असं भांडून घर सोडणं बरं नाही दिसत. योग्य आहे का तू सांग बघूया? आणि राणाजीने तुला जाऊच कसं दिलं? त्यांना माहितीच नाही. अगं मग घरातल्या बाकीच्या लोकांनी कसं काय सोडलं तुला? अगं त्यांनाही माहिती नाहीये, कुणालाच माहिती नाही. फक्त मलाच माहितीये. अंजली अगं असं कसं न सांगता निघून आली? न सांगता नाही, मी चिठ्ठी सोडून आली. चिठ्ठी सोडून? अरे देवा परमेश्वरा. आई अगं आई नको ना गं रडूस. तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? मी आली ना, तू नको रडूस अजिबात. अगं रडू नको तर काय करू? मुलगी अशी अचानक सासरी भांडण करून निघून आली आहे घर सोडून, मग काय गावभर मिठाई वाटत फिरू का मी? अगं अंजू काय झालं? चल तू अगं माझ्या खोली दाखव, ये लवकर. काय मुलगी अशी? काल काय केलं रे? मी घरच होतो. खोटं बोललास तर तंगड तोडून हातात देईन. खरं सांग. तर ते घरच होतो. पाहुण्याच्या घरी पोरगी बघायचा कार्यक्रम होता, तिकडे गेलो. पोरगी बघायला होतास? पोरगी? मला नाही, माझ्या चुलत भावाला. चुलत भावाला न? मग काय तू झाडलोट करायला गेलतास तिथं? ते कुणाला गाडी मारा येत नव्हती म्हणून गेलो होतो. नीट ऐक, माझ्या तालीमीत जर तालीम करायची असल तर पोरगीचा पबी मनात आणायचा नाही. माझा एक पैलवान बिघडलाय तेच निस्तरता येणार झाले मला. परत जर पोरगे बघाय गेलास तर एक नाही दोन्हीच्या दोन्ही तांगड्या तोडून हातात देईन. काय चल जात. काय केलं रे काल? मी काहीच नाही केलं, खाल्लं आणि झोपलो. अरे सोकाळीच्या असा झोपायला लागलास तर आई बाबा लगीन लावून देतील ना तुझ. तालीम झाली की कामावर जायचं म्हणत. काय चल जात. नीट ऐकर सगळ्यांनी, आजपासून सगळ्यांनी मला रिपोर्ट करायचा. काय झालं काय नाही झालं ते सगळं मला कळलं पाहिजे. अरे राहणार नसलं म्हणून काय झालं? हा मी नवा पट्ट्या तयार करणार म्हणजे करणार. वसत नमस्कार करतो. आता हारून आलास आणि मग आलास हो या तालमीकडं? या तालमीची आठवण झाली तुला? वसत लाडू आले का तालमीत? हवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वान नाही पण गुण लागला. अरे तुझ्याच वळणावर चाललंय ते पोरग. तारख दांड्या मारायला तालमीला. म्हणजे लाडू नाही आला तालमीत? आता काय कन्नड मध्ये सांगितलं काय तुला? गोदक्का गोदक्का
गोदका काय रे नाना काय झालं अगं पण असं घाबरलास काय अगं अंजली बाई काय झालं ते अंजली बाई घर सोडून गेले गेल्या गोवा गेल्या कुठं गेल्या माहित नाही घर सोडून गेली माझी अगं गोदक त्यांनी चिट्टी लावून ठेवले आणि लाडूला भी संगड घेऊन गेले लिवले की यापुढे तुम्हाला माझा त्रास होणार नाही हे बघ अरे देवा हे काय भलत सलत जाऊबाईंच आमच्या साध्या भोळ्या दिराचा कसला ताप होणार आहे हो त्यांना एकतर त्यांच्या हटवादीपणामुळे राणाभाऊजी कुस्ती हारलं आणि आता ह्यो नवा आळवय वहिनी साहब राणाला जरा फोन करताय सा काय अहो आता फोन करून काय म्हणणार आहे गोदक्का नाही अंजलीला आणायला गेलाय अजून आला नाही तेव्हा म्हणलं जरा फोन अजून आलं नाही याचाच अर्थ तुमची लाडकी सून यायला नखरं करत असणार आहे गोदक्का आम्हाला नाही वाटत त्या परत कधी येत्याल तिने सांगायचं बरं बोला की जरा हे बघा आम्ही खरं ते बोलतो आमची नंदुडी कधीच खोटं बोलत नाही बारक्यापणापासून खरंच बोलायची सवय हाय तिला गोदक्का हे काय आता नवीनच वहिनी कसं काय गेल्या घर सोडून आहो हे आम्ही तुम्हाला दुपारीच सांगितलं होतं आता दिवस मावळतीला आलाय तेव्हा उगवला भाई तुम्ही अगं कोल्हापूरला गेलो ऑर्डर द्यायला मीटिंग होती डीलर संघट हो भाई तू आता गोदक्का अगं नेमकं काय झालं अरे काय नाही काल काहीतरी किरकोळ वादावादी झाली म्हणत होता राणा तर तो अंजलीला आणायला गेलाय पण अजून आला नाही बघ येतील बहिणी तू काळजी करू नकोस मी राणाला फोन लावतो नवरा बायकोच्या नात्यामध्ये तुम्ही कशाला उगम मधी मधी करताय सवाल घराचा आहे मग ते घरी आलं की बोला अहो अहो तिकडे नवरा बायको काय तर बोलत असा तुम्ही कशाला उगम मधी 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 नाक खुपसताय हो राहू दे तो फोन राहू दे खुपसा अंजलीनं असं वागायला नग होत झाला असेल किरकोळ वाद पण म्हणून घर सोडून जायचं असतंय वय गोदक्का अहो किरकोळ कारणावर ना असं कोण घर सोडून जाईल असं वाटतंय काय तुम्हाला आम्ही सांगितलं ना हवं तुम्हाला कितींदा त्यांच्यामधील लई मोठं वाद झाला असणार आहे मोठा असू दे नाहीतर किरकोळ असू दे वाद मिटायलाच पाहिजे राणादा तू मिटवणार तू अजिबात काळजी करू नको अगं वहिनीस बी करमणार नाही त्या बी येतील लगेच राणादा वहिनी कुठे आहे नाही आलं म्हणजे त्यासनी न घेता तू घरला आलास कसा यायलाच त्या नाही मग काय उचलून घेऊन येऊ का मग राहता काय नाही जरा मऊ लागलं की नाही बायका कोपरानं खाण्यायला लागते एक दोन दिवस जाऊ दे आपण भाव दिला नाही ना बघ मग आपल्या पण येतील हे कुठनं नवीन शिकून आलास तू ते गावच्या जुन्या जाणत्या माणसांनी सांगितलं मला म्हणला राणा घरातला वाद तुला घरात ठेवायला सांगितला होता तू गावभर सांगत सुटलायस होय अगं गोदक सच्या आपल्या घरातलंच आहे की त्याला काय गावची सगळी माणसं घरातलीच वाटतात हायच समजा का आपलं घरच आहे अरे गोदक तू काय बी काळजी करू नकस दोन चार दिवस जाऊ देत अंजली बाई आपल्या पण येतील घरला त्यातली करणारच नाही तिकडं बरं हात पाय धुवून येतो फसला ठोकळा फसला आता काही हो आवाज मिटत नाही म्हणजे नाही लाडू अरे लाडू अरे खा ना रे धर धर खा लवकर नाही काका मुक
लोकांकडे चल, तरी हा संगड खेळू की भूक लागेल. अजिबात नाही, तू खा पटकन. नाही लाडू, लाडू का त्रास देतोय एवढा, खा बरं पटकन. धर 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 धर. नाही घाकलून लावलं. त्यांनी तरी कुठे मला गेल्यापासून फोन केला. घाकलून लावल्यावर कसं करेन, दुसरा असेल तो. लाडू चल तू न बोलता खा बरं. धर. नाही खायचे मला. आपण राणाचा संगत का गेलो नाही सांगा. कारण मी रुसले असून सुद्धा त्यांनी माझा रुसवा काढला नाही म्हणून. पण आपल्याला न्यायला की नुसतं न्यायला येऊन उपयोग नाही, त्यांनी पहिल्यासारखा माझा रुसवा काढायला हवा. म्हणजे तुला माहितीये तुझे राणादा आधी एकदम भारी होते. या इतक्या छोट्याशा घरात त्यांनी ट्रॉली भरून टाकला होता. हो आमची आधी फारशी ओळख नव्हती, मग हळूहळू ओळख झाली. माझ्यामुळे पहिल्यांदा ते कुस्ती हारले. वाटते हो करू नकोस. आहो करू काय नकोस, रात्रभर झोपलेली नाही अंजू बहुतेक, कशी उदास उदास दिसतीये. तुम्ही तुम्ही काहीतरी करा ना, समजावा तिला. काय समजावू, तुमचा योगा राहू दे. काही दिवस राग शांत झाला की सगळं ठीक होईल. तुम्हाला ना संसार कसा करतात तेच माहित नाहीये. इतके दिवस काय क्रिकेट खेळलो, संसारच केला ना. ते मला काही माहित नाही. हे बघा, माझ्यापेक्षा तुमचं ऐकते ती जास्त. हा तुम्ही काहीतरी बोला तिच्याशी, सांगा तिला. पण कोण नाही आणि बी नाही. चला चला उठा उठा. अंजली काय झालंय, अंजली काय झालंय, कुठे काय नाही, कस रात्रभर जागीच आहेस वाटत. घरची फार आठवण येते का तुला? हे बघ तू आवर पटकस, आपण बोलूया यावर. चालेल, बरेच दिवसात आपण एकत्र चहा घेत गप्पा नाही मारले. आज आपण चहा पिता पिता गप्पा मारूया. तू गोड चहा कर. करते. अंजली काल रात्री मला गाढ झोप लागली, काल या लाड माग धावून माझी फार दमछाक झाली होती. बाकी काही म्हण, तू आलीस फार बरं झालं. त्यात हा लाडू घेऊन आलीस तर आणखीनच छान. पण मुलीनं जावयाशी भांडून येऊ नये एवढंच मनाला वाटत. अंजली चल आपण मस्तपैकी चहा पिऊया आणि मग नंतर राणाजींना फोन करूया. त्यापेक्षा दुपारी आपण त्यांच्यावर जेवणाचाच बेत आखूया. अंजली तुला आठवत आहे ते पहिल्यांदा आपल्या घरी जेवायला आले होते तेव्हा, त्यासारखीच मजा करूया. काल या लाडू मागं धावून धावून माझी दमछाक झाली होती, आज तुझ्या आईला दमूया. चल 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 आवर मी बाहेर थांबतो, ये ये लवकर ये. नव्हत्या तेव्हा मागची कुस्ती हरलो मी, आता बी तसंच झालं तर तुला कसं घेऊन जाऊ, तुझी माव सोडेल का तुला? नाही मला म्हणले जायचं नाही. तुझ्या माऊला माझी काळजीच नाही. मी करतो की तुझी काळजी, मला फक्त लाडू दे. तू काय माझी काळजी घेणार, मला तुझी काळजी घ्यावी लागणार. तू काळजी करू नकोस, माझी काळजी माऊ येते. मग माझी का घेत नाही,
याचं मी नको वाटतं. तू सांग त्यासनी माझी काळजी मी घेतो म्हणाव. राणा ए अरे लक्ष कुठे आहे तुझं? दिसत नाही मी. बर चल जायचं काय मळ्यात. कुणाला काय काळजीच नाही माझी. तू बी तसाच जा मळ्यात जा. काय झालं? नको जाऊ काय मळ्यात? जा की जा. मी कोण अडीणार तुला? माझा टाइमच खराब चाललाय. राणा खराब छोडकी आहे सगळं. झालं गेलं गंगेला मी आलं. आता आपण आपल्या आपल्या कामाला लागूया. अरे एक कुस्ती हरलास म्हणून काय झालं? असं नव्या 100 कुस्त्या जिंकशील तू. अरे मी कुस्ती हरलोच नाही. अरे परवा तर हरलास की? ते समोरच्या पहिलवानानं ड्रग्ज घेतलं होतं म्हणून मी हरलो. त्या टेस्ट मध्ये तो सापडला. आता त्यो बाहेर आणि मी आत. म्हणजे तू सिलेक्ट झालायस? वय अरे येड्या, मग मिठाई वाटाय सुद्धा असं तोंड पाडून का बसलायस? मिठाईच वाटवतो मी. पण अंजली बाईने तोंडाचं काडूजार केलं काय विचारू नकस. अरे येडे आता इंटरनॅशनल कुस्ती जिंकल्या वहिनींचा कडवटपणा जाईल की? जिंकतो जिंक कुस्ती. वहिनी जावात जाऊ की? राणा भाऊजी मी काय सांगतो राणांजली ताईसनी का माझ्याहून शिकल्यात बी जास्त. वहिनी शिक्षणापेक्षा अनुभवली मोठा असतो बघा. अहो तुमच्याकडे रुसाचा लई दानगा अनुभव आहे. तुम्ही जावा आणि अंजली बाईशी समजा. जा असं म्हणताय? हे बघा तुम्ही आज जावा आणि अंजली बाईशी नीट समजवा. मी इकडे बाहेर थांबतो. पटक दिशी जावं काय? माझ्याकडे टाइम ले कमी हो. जा अंजली ताई. लाडू कस आहेस? गळाला हात लावायचं नाही. वय तुझी अंजली माऊ कुठं आहे रे? मला काय माहित. अंजली ताई. ओ अंजली ताई आले आले. कल्पना ताई तुम्ही इथे? हा अहो अंजली ताई अहो लई मोठा घोळ झालाय. काय? अहो काल माझं माझ्या धन्यासंगत भांडण झालं बघा. तर मला म्हणलं आता घरला येतच नाही. अरे असं कसं म्हणाले? बघा की अहो लई सिरियस होते मी. पण नंतर ने विचार केल्यावर लक्षात आलं चूक माझीच आहे. मग सरळ सॉरी म्हणून टाका. म्हणजे मग भाल्या भाऊजींचा राग जाईल. हा आता असंच करायला पाहिजे. ते तुम्ही इकडे कसं काय? नाही म्हणजे राणा भाऊजी मुंबईला चाललेत ना म्हणून. माऊजाने राणाराचं भांडण झालंय. अगं बाई खरंच काय? हे बघा अंजली ताई उगच असं काय करू नका. असा काय दुसरं काहीतरी करायलाच पाहिजे. हे बरकत. अरे लई कमी टाइम रे आपल्याकडं. तोंडार कुस्ती आल्यात. मग आता काय करायचं? औद्याकडे जायचं काय? त्याच्याकडे कुठली ती युनिव्हर्सिटी आहे ना आयडियाची का कुठली? तेवढा टाइम तर अजिबात नाही. बरकत तुझ्या डोस्तर असतात ना आयडिया. मग सांग की एक. राणा तुझ्यासारखी एकाची केस होती बघ. अरे त्याची बायको मायाला रुसून गेली तिथे यायचं नावच काढत नव्हती. मग मग काय? या पट्ट्याने मी रुसकत आलो ना की एक दिवस सगळा बोजा बिस्तरा गुंडळा डायरेक्ट बायकोच्या माहेरात घातलं. हा सासू सासरीने असं काय आंबिवलं असं काय आंबिवलं. 2 दिवसात पुरगीला घराबाहेर काढलं. दोघं बी आपल्या घरात परत. पण 2 दिवस कुठे आपल्याकडं? अरे बाबा तो साधा माणूस होता म्हणून त्याला 2 दिवस लागलं. तू वज्र केसरी पहिलवान राणायस राणा. तू हे काम 2 तासात फत्ते करशील. माझं सासू सासरे म्हणजे देव माणसं. त्यासनी कसं काय ताप देणार? आणि जरी ताप दिला तर त्यांना मला बाहेर काढतील ना अंजली बाईशी. राणा तू आता ह्यो डोसक्या विचार आणू नकोस. आता आपलं महत्वाचं काय आहे? वहिनी परते ना. आणि 2 तास ताप झाला म्हणून काय झालं रे? काय नाही जा तू. ज
चांगल्यासाठी जरा वाकड्यात गेलं मी काय नाही होत. जा बिंदास्त. आता लय विचार करत बसू नकोस. आपल्याला जायचंय का नाही? जायचंय. हा माझी हिव निकाल उगा टाइमपास नाही करत बसू नको. पहिला तू तुझ्या सासरवाडीत जा. तू तिथे गेलास की अंजलीबाई कुठे जाणार? परत वाड्याव येणार. आता तू नुसती तुझी बॅग भर आणि मुक्काम पोस्ट सासरवाडी. मग बघ सगळे नीट होते का नाही. चालते. आधीच टाइम लय कमी आपल्याकडं. मी असंच करतो. चालते जा लवकर. राणा अरे काय रे एवढे घाईन कुठं निघाल्यास बॅग घेऊन? ते अंजलीबाईंच्या घरी. अरे पर तुला मुंबईला जायला लागणार आहे ना. अंजलीबाई नसल्यावर जाऊ कस? मग बॅग घेऊन आता काय करायलायस? गोदक्का मी अंजलीबाईंच्या घरी जाऊन राहणार आणि समजाच मी असं आंबिणार की नाही की अंजलीबाई माझ्यासंगडे यायलाच पाहिजेत. बघ आता हे काय नवीन म्हणायचं तुझं? तुम्ही दोघं बी आता लय ताण होऊ नका. हा ताणत नाही गोदक्का. यो शेवटचा प्रयत्न करून बघतो आणि नाही जमलं तसं मी मला जावं लागणारच आहे मुंबईला. बर ते आंबिवणार म्हणजे काय करणार तू? ते काय मला माहित नाही. बघ तिकडे गेल्यावर बघू काय सुचलते. राणा तिथं जाऊन काय आगावपणा करू नकस. हा गोदक्का तू काय बी काळजी करू नकस. बरं तू समजत नाही सांग काय. हा चल. डन. क्या हुआ सर जी? कुछ नहीं. राणा को फोन करो. वो निकला है कि नहीं देख लो. जाओ. जी जी सर. रेट अच्छा निकला तो इसकी कोई जरूरत नहीं. राणा भाऊजी काय झालं? काय म्हणल्या जाऊबाई? काय नाही त्यांचा राग गेला नाही अजून. मग कुस्तीला येणार आहेत का? नाही नाही म्हणल्या. र देवा जाऊबाई बी असं का करायला आहेत खरं कुणास ठाऊ. अहो एखाद्या माणसावर एवढा राग धरायचा असतोय काय? नाही मागची कुस्ती त्या नव्हत्या म्हणून तुम्ही हारला सा हे माहिती नव्हतं त्यांना. मग तरी बी या टायमाला नाही येणार असं का म्हणायलात? काय बोलायचं काय हो आता? जाऊ द्या राणा भाऊजी. नसत्याला येत तर राहू द्या तिकडं. अहो कोण कुणाच्या जन्माला पुरत नसते हो. लग्नाच्या आधी तुम्ही कुस्ती जिंकतच होता का? नाही तवा कुठं होत्या बरं जाऊबाई? तवा तर या टायमाला बी त्या नसताना तुम्ही जिंकून दावा. तुम्ही मोठं पहिलवान आहे हे दाखवून देण्याचा चान्सही हो. सोडू नका त्यो काय. नाही राणा भाऊजी तुम्ही बोलला का नाही ते एकदम बरोबर आहे. बघा मऊ लागलं की कोपऱ्यानं खाणायला सुरुवात करत्यात बायका. आता या टायमाला जाऊबाई नसताना बी तुम्ही जिंकून दावा तरच गप गुमान परत येत्या. जिंकाय तर लागणारच. हा आता कसं बोललास बघा. हे बघा राणा भाऊजी तुम्ही का नाही जाऊबाईंनी लई डोसक्यावर चढवून ठेवले आणि अजून जर असंच करत राहिला का नाही तर तुमच्या डोसक्यावर मिऱ्या वाटायला बी कमी करायच्या नाही तो त्या. अहो मग बाकीची माणसं म्हणायला तयार नवरा बायकोच्या ताटाखालचा मांजर झाला म्हणून.
राणा भाऊजी आना इकडे, आम्ही मदत करतो, जरा द्या. नाही नको वहिनी, मी करतो. पक्क ना? हो हाय र देवा, संधी तयारी तुम्हाला एकट्यालाच करावी लागायली आहे. खरे एवढी मोठी कुस्ती पण जाऊबाईन लक्कनाची बी किंमत नाही बघा. अनभय राणा भाऊजी, आज पथूर लई टायमाला तुम्ही सॉरी म्हणलायसा बर का, आता या टायमाला मात्र तुम्ही अजिबात गुळ लावायला जाऊ नका. नाही वहीन, मी स्वतःहून जाणारच नाही, वाटत ते येतील ते. हा नका काही आहे ना, आपल्याला काय फरक पडतोय. आणि हे बघा राणा भाऊजी, तुम्ही उगा आता त्यांचा विचार करत बसू नका सा, तुम्ही तुमचं ध्यान निस्त कुस्तीवर द्या. हा या टायमाची कुस्ती जाऊबाईन बिगर जिंकूनच दावा. तुमचं बरोबर आहे वहीन, जिंकून दावा लागणारच, याशिवाय अंजली बाई काय परत येणार नाही. ही बाई कसली अट म्हणायची जाऊबाईंची? नाही वहीन, त्यांनी काय अट नाही घातली, मला वाटते तस. बर ठीक आहे, आता हे आटकळी बिटकळी काही बांधत बसू नका सा, तुम्ही आपलं तुमच्या कुस्तीवर ध्यान द्या. जाऊबाई तुमच्या आयुष्यातच नाहीत असं समजा आणि खेळा. बर तुम्ही तुमच्या बॅग आवरून घ्या, तवर आम्ही शिदोरीची तयारी करतो, जाताना घेऊन जावा काय. तयारी तर आमची झाल्यावर ठोकळ्या नाही कुस्तीच्या निमित्तानं तुमचं नातं चितफट केलं तर नाव बदला आमचं.